नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल सीरीज वरती दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे, म्हणजेच वैयक्तिक पदमालेवरती आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ आणि या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसं काढतात हे आपण बघू। तर घ्या प्रॉब्लेम। कॅल्क्युलेट मीन, कॉमा, मीडियन एंड मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा। फ्रॉम द फॉलोइंग डेटा हे झालं। आता त्यामध्ये मेजरमेंट दिलेले असते, पण अगोदर मेजरमेंट लिहिण्याच्या अगोदर एक बाब सांगतो की आता कॅल्क्युलेट मीन, कॉमा, मीडियन आणि मोड हे आपण आता इंडिव्हिज्युअल सीरीज मध्ये बघत आहात, म्हणून आपल्याला वैयक्तिक पदमालानुसार आपण काढत आहात। पण परीक्षेला जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा फक्त एवढंच दिलेलं असते, कॅल्क्युलेट मीन, कॉमा, मीडियन आणि मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा। मग ते वैयक्तिक पदमालेनुसार आहे का डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार, का डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार आहे का कंटिन्यू सिरीज, कंटिन्यू आपली ग्रुप सिरीज नुसार आहे हे आपल्याला समजून माहीत करून घ्यावं लागते। स्वतः ते मेन्शन करत नाही की बाबा कोणत्या मेथडनं काढायची ती। कसं आता तर इंडिव्हिज्युअल सिरीज न प्रॉब्लेम सोडायचं हे कधी कशावरून लक्षात ठेवायचं, तर फक्त मेजरमेंट दिलेली असते, एम दिलेलं असते, काही पुस्तकात यमलाच एक्स म्हणतात बरं का, म्हणजे मेजरमेंट किंवा पदमाला दिलेली असते, त्या पदमालेमध्ये काय फक्त मेजरमेंट असणार आहे, म्हणजे एकच कॉलम असणार आहे थोडक्यात, त्याला काय म्हणायचं इंडिव्हिज्युअल सिरीज समजायचं आणि सोडायचं प्रॉब्लेम सोल्युशन। पण समजा दोन कॉलम आले, दोन कॉलम असेल तर आता एक मेजरमेंटचा आणि एक फ्रिक्वेन्सीचा असू शकतो, मग दोन कॉलम येत असतील तर आता इंडिव्हिज्युअल सिरीज तर येणार नाही, राहिलं काय डिस्ट्रिक्ट आणि कंटिन्यू ऑफ ग्रुप सिरीज। एकतर डिस्ट्रिक्ट सिरीज असेल किंवा कंटिन्यू ग्रुप सिरीज असेल, हे लक्षात। मग आता ह्या दोन्ही पैकी कोणती आहे नेमकी हे कसं माहीत करून घ्यायचं, तर बघायचं एम आणि एफ कॉलम आहे, ठीक आहे बघितलं दोन कॉलम एम आणि एफचा मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी आहे। मग आता डिस्ट्रिक्ट सिरीज आहे का कंटिन्यू ऑफ ग्रुप सिरीज आहे कशावर माहित करून घ्यायचं, तर दोन कॉलम आहेत ओके, मग बघायचं मेजरमेंट गटाच्या स्वरूपात आहे का संख्येच्या स्वरूपात आहे। जर संख्येच्या स्वरूपात असेल जसं फ्रिक्वेन्सी आहे तसंच मेजरमेंट जर असेल तर समजायचं ते डिस्ट्रिक्ट सिरीज। पण समजा मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी आहे, मेजरमेंट मात्र गटाच्या स्वरूपात आहे, गट ग्रुप आपण बघितले अगोदरच्या लेक्चर मध्ये 0 ते 5, 5 ते 10, तर अशा वेळेस ती कोणत्या सिरीज नुसार समजायचं, कंटिन्यू आपली ग्रुप सिरीज हे लक्षात, आणि मग ते आन्सर काढायचं त्याच। तर इंडिव्हिज्युअल सिरीज नुसार बघा हा प्रॉब्लेम। एम बरोबर 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 35, 18 अशी मेजरमेंट आहे, एकच कॉलम असतो त्याला इंडिव्हिज्युअल सीरीज म्हणायचं। आता यामध्ये काय काढा म्हणले, मीन, कॉमा, मीडे आणि मोड तिन्ही काढा म्हणले, तर मग अगोदर आपण काय करू, नंबर एक काढून घेऊ, कॅल्क्युलेट मीन, त्यानंतर नंबर दोन कॅल्क्युलेट मीडियन, त्यानंतर नंबर तीन कॅल्क्युलेट मोड हे लक्षात। तर अगोदर आपण काय मीन काढून घेऊ, आता मीन इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये दोन पद्धतीने काढलं जाते हे लक्षात, एक डायरेक्ट मेथड एक शॉर्टकट मेथड। अगोदर मेजरमेंट घेऊन घ्या, एम बरोबर
काय म्हणले मेजरमेंट मध्ये 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 38, 18 हे लक्षात. ही मेजरमेंट घेतली. आता काय करावं लागल, पूर्ण मेजरमेंट. आता डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथडचा आधी इथे सूत्र लिहितो. नंबर एक डायरेक्ट मेथड, हे डायरेक्ट मेथड, आणि इथे नंबर दोन इकडेच लिहितो बाजूला शॉर्टकट मेथड. कोणत्याही ह्याच्यानुसार काढा, डायरेक्ट मेथडनं किंवा शॉर्टकट मेथडनं आन्सर एकच येते. सूत्र ह्याचं काय दिले, ए बरोबर सिग्मा एम अपॉन एन, आणि ह्याचं सूत्र काय, ए बरोबर एक्स अधिक सिग्मा डीएक्स डिवायडेड बाय एन. आधी डायरेक्ट मेथड साठी जे लागणार आहे ते बघावं लागत. ए बरोबर सिग्मा एम, सिग्मा एम म्हणजे पूर्ण मेजरमेंटची बेरीज करून घ्या, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 38 आणि 18 यांची बेरीज केली. बेरीज करून जे काही येईल टोटल त्याला नाव द्या म्हणून इकडे लिहितो. म्हणजे ते बेरीज करा, तर बेरीज केल्यानंतर ते टोटल येते, भेटते आपल्याला टोटल किती, तर 193 यांची बेरीज येईल सर्वांची. त्यानंतर एन काढून घ्या, एन लागते, एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मेजरमेंट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एन बरोबर 9. किंमत लगेच काढून घ्या, ए बरोबर सिग्मा एम म्हणजे 193/9, ए बरोबर 9 × 9, 9 × 2 = 18 किती उरला, 1 उरला, 9 × 9 पॉइंट दिला, किती उरले, 13 × 9 गेल्यावर 4 उरतात, पॉइंट दिला 0 घेतला, 40 होतात, 40 ला 9 ने भागलं, 9 × 36 परत 4 उरतात, परत 9 × 36, 9 × 36, 9 × 36, 9 × 36 म्हणजे अशा पद्धतीने आन्सर येईल काय, 21.44444 हे लक्षात. अशा पद्धतीने ते आन्सर येऊ शकते. त्यानंतर या शॉर्टकट मेथड साठी काय काय लागणार आहे, एक्स आणि सिग्मा डीएक्स आणि एन तर आहे एकूण संख्या, तर ते काढून घ्या. डीएक्स काढावं लागते आणि त्यासाठी एक्स बरोबर मेजरमेंट मधली एक संख्या अज्युम्ड मीन म्हणून एक पकडावी लागते. तर कोणती पकडायची, कोणती पकडा बरं का, तेच आन्सर येते. मग आपण इथं कोणती पकडू, 25 पकडू, कोणती पकडा, 5 पकडलं तर आन्सर तेवढंच येते, 18 पकडलं तेवढंच येते, 35 पकडलं तेवढंच, 15 पकडा आन्सर तेच येते बरं का. 25 पकडली, मग या 25 मधून या मेजरमेंट मधल्या संख्या वजा करा. हे पकडली संख्या, पकडलेली संख्या जर या संख्यापेक्षा जर मोठी असेल तर वजा बाकी करून जी काही किंमत इथे किंवा जी काही संख्या इथे त्याला मायनस चिन्ह द्यायचं. पण समजा ह्या संख्यापेक्षा ह्याच्यातली जर मोठी असेल तर प्लस द्यायचं. बघा आता 25 आणि 5 मोठी संख्या कोणती, ही 25 मधून 5 गेले 20 राहतात, पण ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस. त्यानंतर 25 मधून 10 गेले, ही संख्या मोठी असल्यामुळे किती, सॉरी बरोबर आहे, 25 मधून 5 गेले 20 राहतात, 25 मधून 10 गेले 15 राहतात. त्यानंतर 25 मधून 15 गेले किती राहतात, 10 राहतात. 25 मधून 20 गेले किती राहतात, 5. त्यानंतर 25 मधून 25 गेले 0. त्यानंतर 25 मधून 30 जात नाहीत, पण ही संख्या मोठी आहे, 30 मधून 25 गेले 5 राहतात, पण ही संख्या मोठी असल्यामुळे +5. त्यानंतर 25 मधून 35 जात नाहीत, मग 35 मधून 25 वजा करा, ही संख्या मोठी असल्यामुळे +10. त्यानंतर 35 मधून 25 गेले परत इथं पण 10 येईल. त्यानंतर 25 मधून 18 जातात, ही संख्या मोठी आहे, मग 18 गेल्यामुळे राहतात किती, 7. हे लक्षात.
मग आता काय करा, मायनस मायनस ची बेरीज करा, प्लस प्लस ची बेरीज करा, किती येते बघा. मायनस मायनस ची बेरीज करा, 20 आणि 15 35 45 50 50 आणि 7 57. मग मायनस ची इथे लिहितो बेरीज, मायनस ची बेरीज इथे 57, प्लस ची बेरीज करा लगेच. हे 5 10 म्हणजे हे 10 हे 10 आणि हे 5 म्हणजे 25 येईल. हे लक्षात. मग आता मायनस मधून प्लस, म्हणजे मायनस मायनस ची केली 57 आली, प्लस प्लस ची केली 25 आली, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मग 57 मधून 25 वजा करा, 7 मधून 5 गेले 2 राहतात, 5 मधून 2 गेले, सॉरी 7 मधून 5 गेले 2 आणि 5 मधून 2 गेले 3 राहतात, असे 32 राहतात. हे लक्षात. आणि कोणते 32 राहतात पण मायनस मध्ये, ह्याला नाव देऊन टाका सिग्मा डीएक्स. हे लक्षात, किती आलं, सिग्मा डीएक्स बरोबर मायनस 32 आलं. आता आपल्याला सिग्मा डी एक्स बी भेटलं, एक्स बी भेटलं, एन बी भेटलं, एन म्हणजे एकूण पद संख्या, घ्या मग किमती ठेवून, एक्स बरोबर 25 पकडले अधिक सिग्मा डी एक्स किती आले तर मायनस मध्ये आले बरं का, मायनस 32 आले. मायनस मध्ये आलं तर मायनसला मायनस ठेवून टाकायचं इथं, मायनस 32. एन म्हणजे एकूण संख्या किती, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 संख्या आहे. एन बरोबर 9, मग ए बरोबर 25 ला 25 अधिक ला अधिक, आता मायनस 32 ला 9 भागा, 9 1 9, नऊ चौक 36, पण 9 चौक 36 होते, पण 9 1 9, 9 2 18, 9 3 27, कारण 32 पेक्षा 36 मोठं होते. हे लक्षात. म्हणून 9 3 27 मायनस येईल इथं 3.9 चौक 9 3 27, 27 गेले 32 मधून, राहतात किती, 5 राहतात. पॉइंट दिला, शून्य वाढवला, 9 5 45 5 उरले, शून्य घ्या, 50 होतात, 9 5 45 म्हणजे 5 5 वाढत जाईल. हे लक्षात, म्हणजे 5 5 येत जाईल. आता काय केलं, मायनस 32 ला 9 भागल्यानंतर किती येते, मायनस 3.5 5 5 5 असं येत जाईल. मग आता काय करावं लागेल, ए बरोबर 25 ला 25, आता आन्सर किती आलं पाहिजे, 21.44 किंवा 21.445 असं काहीतरी आलं पाहिजे. हे मेथड आणि ह्या मेथडनं सारखंच यायला पाहिजे. मग आता इथं बघा, प्लस मायनस मायनस होते, कारण गणितामध्ये काय केलं जाते, इकडं येतो कुठंतरी, प्लस प्लस बरोबर प्लस होते, मायनस मायनस बरोबर प्लस होते, पण मोठ्या संख्येचं चिन्ह, प्लस मायनस बरोबर मायनस, मायनस प्लस बरोबर मायनस, या पद्धतीनं असते. मग आता इथं काय आहे, मायनस प्लस मायनस आहे, तर काय होईल, प्लस मायनस बरोबर मायनस होईल. आता 3.5555 वजाबाकी करा, तर ती वजाबाकी येईल 21.445 असं येईल, म्हणजे जवळपास सेम आहे. हे झालं मी, हे लक्षात, पॉईंटच्या पुढे थोडाफार फरक पडला, पण पॉईंटच्या अगोदरची संख्या सारखीच आली पाहिजे. हे झालं मीन इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये. आता काय करायचे, मीडियन काढायचं, कळालं ना. डायरेक्ट मेथड मध्ये सिग्मा एम अपॉन एन सह पूर्ण बेरीज करा एकूण संख्येने भागाला, डायरेक्ट मेथडने मिळेल. शॉर्टकट मेथडने काय करायचे, एक्स म्हणून याच्यातली एक संख्या पकडायची, त्या संख्या ती संख्येतून बाकी मेजरमेंट मधल्या संख्या वजा करा, डीएक्सचा कॉलम येईल, मायनस मायनस ची बेरीज करा, प्लस प्लस ची बेरीज करा, मायनस मायनस ची बेरीज केल्यानंतर मायनस 57 येईल, प्लस ची केल्यानंतर 25 येईल. मायनस 27 मधून 57 मधून 25 गेले किती राहतात, मायनस 32. ए बरोबर एक्स ची किंमत किती आहे, 25 पकडले, प्लस सिग्मा डी एक्स डिवाइडेड बाय एन मायनस 32 आले, मायनस ला मायनस ठेवून टाकलं, मायनस 32 भागिले एन, मायनस 32 ला 9 भागलं
तर मायनस 3.555 असं येईल, म्हणजे 3.55 पुढे किती काय येत नाही, 5.5 ते, तर मग 25 मधून मायनस 3.555 वजा करा, तुम्हाला भेटेल 21.4445 असं. म्हणून डायरेक्ट आणि शॉर्टकट मेथड न मीन सारखंच येते, इंडिव्हिज्युअल सिरीज असो, डिस्ट्रिक्ट सिरीज असो किंवा कंटिन्यू आपले ग्रुप सिरीज मध्ये असो, मीन दोन्ही पद्धतीने एकच येते किंमत. आता दुसरं काढून घ्या, कॅल्क्युलेट मेडियन. मेडियन काढते वेळेस एक सुरुवातीला लक्षात घ्यायचं, दिलेली पद मला बघा चढत्या क्रमाने आहे का, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने. 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25, 30, 35, 35 म्हणजे इथून इथपर्यंत आहे चढत्या क्रमाने, पण शेवटी नाही. म्हणून आपल्याला मेजरमेंट चढत्या क्रमानं काय करावं लागत, लिहून घ्यावी लागत. घ्या मग चढत्या क्रम, घ्या मग 5 नंतर 10 15 18 20 25 30 35 35 किती काय संख्या येतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 9. तर एन बरोबर संख्या लिहून घ्या किती आहेत, 9. इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये मेडियन काढण्याचं सूत्र माहित आहे काय, एम बरोबर द साईज ऑफ एन प्लस 1 डिवाइडेड बाय 2 द आयटम. मग एम बरोबर द साईज ऑफ एन प्लस 1 डिवाइडेड बाय 2, एन किती आलेला आहे तर 9, 9 अधिक 1 10 भागिले 2 करायचं द आयटम. एम बरोबर किती येईल, 10 भागिले 2 करा, 10 कसा आला 9 प्लस 1 10. एम बरोबर द साईज ऑफ भाग घातल्यानंतर किती येईल, 5th आयटम. मग 5th आयटम बघा, ह्याच्यातला कोणता येईल, 1 2 3 4 5 हे काय येईल, मग एम बरोबर 20 येईल. मेडियन किती येईल, मग 20 येईल. पण ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये कसं येऊ लागतं, पॉईंट मध्ये येऊ लागतं, बरोबर, पॉईंट मध्ये येऊ लागतं. मग 4 5 ची बेरीज केली होती आणि त्याला 2 ने भागलं होतं, पण इथं काय पॉईंट मध्ये ही नाही गेली. मग अशा वेळेस काय करायचं, जी काही येईल संख्या ती मेजरमेंट मध्ये बघायचं, 5वी संख्या कोणती आहे, 1 2 3 4 5 20, ते म्हणजे तुमचं मेडियन. हे झालं इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये मेडियन काढायचं. आता मोड बघा लगेच, कॅल्क्युलेट मोड. मोड एकदम सोपं इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये, काय बघायचं, काय मोस्ट रिपीटेड आयटम. मग बघा मेजरमेंट आधी लिहून घ्या, एम बरोबर एम काय मेजरमेंट, 5 10 15 20 sorry 5 10 15 18 20 25 30 35 35 अशा पद्धतीची मेजरमेंट. आता झेड बरोबर आपण काय पकडतो, मोस्ट रिपीटेड आयटम इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये, काय मोस्ट रिपीटेड आयटम म्हणून आपण पाहत असतो मेजरमेंट मध्ये. मेजरमेंट दिली आहे, मोस्ट रिपीटेड संख्या कोणती आहे बघा, 5 किती वेळेस आहे, एकच वेळेस ऑब्झर्वेशन, 10 किती वेळेस आहे, एकच वेळेस आहे, 15 पण एकच वेळेस, 18 पण एकच वेळेस, 20 पण एकच वेळेस, 25 पण एकच वेळेस, 30 एकच वेळेस, 35 दोन वेळेस आहेत. म्हणजे मोस्ट रिपीटेड आयटम किती आला या मेजरमेंट मध्ये, 35 आलाय, किती वेळेस, 2 वेळेस. मग घ्या झेड बरोबर 35 कंसामध्ये किती, हाऊ मेनी टाइम्स, यू विल बी गेट 2 टाइम्स. हे झालं मोड काढायचं. तर अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये काय हा दुसरा प्रॉब्लेम सांगता येईल, मीन कॉमा मीडियन आणि मोड काढायचा.
हे लक्षात, पुढल्या प्रॉब्लेम मध्ये आपण डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार मीन, कॉमा, मिडियन आणि मोड घेऊ. ओके, थँक्यू.